एजुकेशन हो, कुकिंग हो या हो सीखना फैशन, हर पल हर वक्त आपके साथ है वंडर वुमन। नमस्ते मैत्रिणीनो, मी सारिका जाधव तुम्हा सगळ्यांचं आमच्या वंडर वुमन चॅनलमध्ये स्वागत करते। आजच्या आपल्या धावपळीच्या युगात या की मी एक ऑब्झर्वेशन केलं की बऱ्याच महिला म्हणजे सगळ्याच की साडी घालणं हे सगळ्यांना होत नाही, त्यामुळे साडी घातली जात नाही आणि नॉर्मली आपण ड्रेस घालून जे आहे ते हे करून निघून जातो, कारण साडी घालायला वेळ लागतो, मग ते त्याच्यावरचा मेकअप सगळ्या गोष्टी आपल्याला खूप क्रिटिकल वाटतात, त्यामुळे आपण काय करतो की साडी घालणं टाळून देतो। तर साडी घालणं न घालण्यामुळे तर मग तर आपल्याला साडी घालायला विसरूनही जाते आणि येतही नाही। तर यासाठी मी एक सोपी आणि पटकन जितका ड्रेस घालायला वेळ लागतो त्याच्यापेक्षाही कमी वेळात आपण साडी घालू शकतो, तर अशी मी साडी रेडीमेड साडी बनवली आहे। तर प्रत्येकाने आपण कुठल्याही फंक्शनला जाताना ड्रेसऐवजी पटकन आपण साडी घालायला चूज करू। तर पाहूयात आपण की ही साडी कशी बनवली गेली आहे। तर व्हिडिओ एंडपर्यंत जरूर पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर माझं स्वतःचंही सारिका स्टिचिंग वर्ल्ड नावाने चॅनल आहे, तर तुम्ही माझ्या चॅनलला भेट द्या आणि तिथेही मी व्हिडिओ अपलोड करत राहते, तर तिथेही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेच लवकर मिळतील। तर पाहूयात व्हिडिओ। तर ही ती साडी आहे जी मी स्टिच केली आहे। तर हा त्याच्या मधला आहे त्या निरी आहे। तर अशा पद्धतीने आपण राऊंड करून घ्यायचे आहेत आणि त्याला हुक आणि लूप दोन्ही आहेत, तर ते फक्त आपण लावून घ्यायचे आहेत आणि बरोबर निऱ्यामध्ये येतात आणि त्याचा पल्लू आपण मागून घेऊन सेम आपण जसा साडीला हे करतो तसाच घेऊन वरती खांद्यावरती टाकून द्यायचा आहे। बस, ही रेडीमेड साडी आहे त्यामुळे आपण पटकन घालून होते। आपण ही साडी पेटीकोटवरती, लेगिंगवरती या स्कर्टवरती घालू शकतो। आपल्या होणाऱ्या रोजच्या धावपळीमध्ये साडी ही घालणं विसरूनच जात आहे, त्यामुळे ही एक छान पद्धत म्हणण्यापेक्षा आयडिया आहे जी त्यामुळे आपण साडी घालणं इझी बनू शकतं। अगदी एक मिनटाच्या आत आपण ही साडी घालू शकतो। तर तुम्ही पाहू शकता की हे आपण पिनअप करून वन साईडला पण सोडू शकतो या आपण पूर्ण पल्लूवरती टाकून पण घेऊ शकतो। एकदम आपण जशी आपली नॉर्मल साडी आहे त्याप्रकारे ही साडी होते आणि घातल्यानंतरही कोणालाही कळणार नाही की ही रेडीमेड साडी आहे। तर इथे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते की अशा प्रकारे राऊंडमधून घ्यायचं, जो निरीचा पार्ट आहे तो सेंटरला ठेवायचा आणि त्याला जे लूप दिलेले आहेत ते फक्त आपण लावून घ्यायचे आहेत। दोन लूक असतात तर बरोबर ते दोन लूकवरती आपण लावून घ्यायचं आणि त्याचा पल्लू आपण पाठीमागुटून राऊंड करून घ्यायचा आणि खांद्यावरती टाकून द्यायचा। तर ही साडी मी कशी स्टिच केली आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता। तसंच यात साडीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर तिथेही तुम्ही पाहू शकता। तर तुम्ही सारिका स्टिचिंग वर्ल्डला भेट द्या आणि ही साडी कशी शिवायची हे पाहू शकता तुम्ही। तर ही साडी मी खूप सोप्या पद्धतीने स्टिच केली आहे, याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर ऑलरेडी अपलोडेड आहे, तर तुम्ही जाऊन तिथे पाहू शकता।
तर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून मला नक्की सांगायचं आहे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। त्याचबरोबर सारिका स्टिचिंग वर्ल्डला पण तुम्ही भेट द्या आणि तिकडेही सबस्क्राइब करा। थँक्यू। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि वंडर वुमन या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।